कागल एस टी आगारातील बहुतांश बसेस शालेय सहलींसाठी आरक्षित झालेत कोरोना महामारीनंतर तब्बल दोन वर्षांनी विद्यार्थी सहलीला निघालेत त्यामुळे सहलीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे साहजिकच बसेसची मागणी सुद्धा वाढली आहे नोव्हेंबर पासून फेब्रुवारी पर्यंत कागल परिसरातील सहासष्ट शाळांनी एकशे अडुसष्ट बसेस बुक केल्यात या शाळांमधील आठ हजार शंभर विद्यार्थी सहलीला जाणार असून अजूनही बसेसची मागणी कायम आहे सहलीच्या माध्यमातून कागल आगाराला एकोणतीस लाख एक दिवाळीच्या सुट्टीनंतर शाळा महाविद्यालयांच्या शैक्षणिक सहलींचं आयोजन होत असतं बहुतांश शाळा अजूनही एसटी महामंडळाच्या बसेसना पसंती देतात योग्य दर आणि सुरक्षा यामुळं विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी शिक्षण विभागानं एस टी महामंडळाच्या बसेस घेणं बंधनकारक केलंय कागल आगारातील ऐंशी टक्के बसेस सहलींसाठी आरक्षित झाल्यात नोव्हेंबर महिन्यात सोळा शाळांनी बाराशे विद्यार्थी सहलीला नेले होते त्यासाठी कागल आगारातील चोवीस बसेस बुक झाल्या होत्या डिसेंबर महिन्यात सव्वीस शाळांतील बत्तीसशे विद्यार्थ्यांसाठी सहासष्ट बसेसचं बुकिंग झालंय जानेवारी महिन्यात एकवीस शाळांनी चौऱ्याहत्तर बसेस तर फेब्रुवारी तीन शाळांनी चार बसचं बुकिंग केलंय शालेय सहलींच्या माध्यमातून कागल एस टी आगाराला एकोणतीस लाख एक्केचाळीस हजार पंच्याऐंशी रुपये मिळणार आहेत